मान्य जी अपन लगे सुरू करू का ओ, ओ, लगेट, लगेट आज की अपनी जी सेवा सप्ताह व्हर्चुअल रॅली किंम प्रारंभ कर रहे मंगल जी भी है स्टेज पे रवींद्र चव्हाण सुनील राणे स्टेज पे आई प्रवीण दरेकर जी सॉरी थांबाईथ आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नेते नरेंद्र मोदीजींचा कालच आपण जन्मदिवस साजरा केला आणि त्यानिमित्ताने चौदा सप्टेंबरपासून एक आठवडा सेवा सप्ताह म्हणून आपण साजरा करतो पंचवीस सप्टेंबरला आपल्या सगळ्यांचे वैचारिक मार्गदर्शक स्वर्गीय दिनद्याळ उपाध्यायजींचा जन्मदिवस असतो दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती असते आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने चौदा तारखेपासूनच एक सेवा सप्ताह पाळण्याचा मनवण्याचा निर्णय घेतला संपूर्ण देशभरामध्ये आणि चौदा तारखेपासूनच आपण अनेक चांगल्या चांगल्या उपक्रमांना सुरुवात केली या सभागृहामध्ये चौदा तारखेला सायकल वाटप अपंगांना त्याचाही कार्यक्रम झाला आणि या सगळ्या सेवा सप्ताहाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अशा पद्धतीच्या व्हर्च्युअल सभा या आयोजित करायच्या आणि त्याच्यामध्ये प्रमुख वक्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नाहीत पण समाजातले प्रतिष्ठित मान्यवर अशी मंडळी आहेत त्यांना निमंत्रित करून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाविषयी नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर गेल्या सहा वर्षात या देशाच्या राजकीय सामाजिक जीवनात आलेलं परिवर्तन या संदर्भात त्यांचे विचार ऐकावेत आणि या कल्पनेतून आज या व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन आपण केलं आहे ही व्हर्च्युअल रॅली आपण वसंस्कृतीमध्ये अत्यंत कमी संख्येत जरी आपल्यासमोर लोकं असली तरी विदर्भ सोडून उर्वरित महाराष्ट्रात आत्ता ही व्हर्च्युअल रॅलीला प्रारंभ झालेला आहे आणि त्यामुळे मराठवाडा असेल खानदेश असेल कोकण मुंबई अशी लाखो कार्यकर्ते नागरिक या व्हर्च्युअल सभेत आज सहभागी झालेत या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आपले सगळ्यांचे नेते विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी उपस्थित आहेत आजच्या या सभेला प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि प्रमुख वक्ता म्हणून भाऊ तोरसेकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणाहून ते आपल्याला संबोधन करणार आहेत त्याचबरोबर आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा कोल्हापूरहून आपल्या या सभेत आहेत मुंबईचे अध्यक्ष प्रभातजी लोढा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी विनोद तावडे आपले अखिल भारतीय सहसंघटन मंत्री आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक व्ही सतीशजी पण आपल्याबरोबर या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत आणि आपण या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करणार आहोत प्रथम प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी दीप प्रज्वलन करतील आणि चंद्रकांत दादा पाटील प्रदेश अध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी दीप प्रज्वलन करतील भारत माता की वंदे yeah. वन दे भारतीय जनता पार्टीचा आपली ही उर्वरित महाराष्ट्राची व्हर्च्युअल सेवा सप्ताह अंतर्गतली सभा मुंबई भारतीय जनता पार्टीच्या या वसंतस्मृतीच्या सभागरात होते मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढाजींना मी विनंती करणार आहे की त्यांनी या सभेचं प्रास्ताविक करावं पण त्याआधी या सगळ्या व्हर्च्युअल सभेच्या हा जो कार्यक्रम महाराष्ट्रात आपण करतो आपले प्रदेशाचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री जयकुमार रावल हे सुद्धा या व्हर्च्युअल सभेमध्ये समाविष्ट आहेत ते याचे कार्यक्रमाचे प्रमुख आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे आणि सांगलीचे आपले जुने कार्यकर्ते मकरंद देशपांडे हे या व्हर्च्युअल सभेच्या कार्यक्रमाचे सहसंयोजक हो म्हणून त्यांनी काम केलं आहे ठिकठिकाणी वक्ते शोधणं आणि या सर्व बाबीमध्ये जयकुमार रावळ आणि मकरंद देशपांडे यांनी एक मोठं योगदान दिलेलं आहे मी मंगलप्रभात लोढाजींना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सभेचं प्रास्ताविक करावं मंगलप्रभात लोढाजी धन्यवाद अतुलजी हमसब आज यहाँ पर माननीय देवेंद्र फडणवीस जी और भाऊ तोड़शेखर जी को सुनने के लिए और उनके माध्यम से लाखों लोग पूरे महाराष्ट्र के अंदर आज माननीय नरेंद्र भाई मोदी ने जो भारत के अंदर जो एक नया सूत्रपात किया है राष्ट्रवाद के युग का सूत्रपात कोई समय था कि भारत सारे विश्व में सोने की चिड़िया कहलाता था मुगलों ने लूटा अंग्रेजों ने लूटा कांग्रेसियों ने लूटा पर जब मोदी जी आए तो उन्होंने कहा ना लूटूंगा ना लूटने दूंगा ना खाऊंगा ना खाने दूंगा और भारत को जो पहले विकसित देशों को फॉलोअप करता था आज उन्होंने पांच साल में ऐसी स्थिति लेकर आ गई है कि सारा विश्व आज भारत को अपना गुरु मानता है और माननीय नरेंद्र भाई मोदी सारे विश्व के नेता हैं ऐसे माननीय नरेंद्र भाई मोदी जिन्होंने आम नागरिक के अंदर राष्ट्र प्रेम ये देश मेरा देश है राष्ट्रवाद की भावना जिसके कारण देश इकट्ठा रहता है वो उन्होंने भारत के लोगों के अंदर डाली कहने के लिए बहुत कुछ है पर हम माननीय देवेंद्र जी के मुंह से सुनेंगे पर अपनी बात समाप्त करने से पहले जहां भारत के स्वर्णिम काल को याद करते हैं वो महाराष्ट्र के उन पांच वर्षों के स्वर्णिम काल को भी याद करना पड़ेगा जब माननीय देवेंद्र जी ने हम साधारण कार्यकर्ताओं को साथ में लेकर महाराष्ट्र के कोने कोने के अंदर विकास की गंगा बहाई थी ईमानदारी की नई शुरुआत की थी एक ऐसा सुशासन दिया था जो आने वाले समय में कितना 144 लगा दो, चाहे 288 लगा दो वो लोग कभी भूलने वाले नहीं है कि किस तरह से महाराष्ट्र का शासन पिछले पांच सालों में चला था ये एक धारा लगाने वाले कार्यकर्ताओं का मुख बंद करने वाले भारतीय जनता पार्टी को कार्यक्रम से रोकने करने वाले ये भूल गए कि आप किसी का मुंह बंद कर सकते हो और किसी का मन नहीं रोक सकते हो मन के अंदर आज भी लोगों के मन में देवेंद्र जी के प्रति प्यार है देवेंद्र जी सरकार के प्रति चाह है आने वाले समय के अंदर वापस महाराष्ट्र के अंदर नए युग का सूत्रपात होगा और आज इस वर्चुअल रैली के माध्यम से हमको एक नया मार्गदर्शन मिलेगा बहुत बहुत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद मंगल जी जसं मी सांगितलं की आपल्याला या सभेला सगळ्या महाराष्ट्रातून लोकं ठिकठिकाणी थीक समाविष्ट झालेली आहेत तसे आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापूरला आहेत आणि कोल्हापूरवरनं या सभेत ते संमिलित झालेले आहेत मी माननीय दादांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या व्हर्च्युअल सभेचं प्रास्ताविक दादांनी करावं माननीय चंद्रकांत दादा पाटील काल देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींना सत्तर वर्ष पूर्ण होऊन त्यांनी एकाहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण केलं त्यानिमित्ताने कोरोना संकटाचं सावट जे आहे ते लक्षात घेऊन त्याच्या मर्यादांच भान ठेवून देशभर हा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर सेवा सप्ताह म्हणून जो मान्य मोदीजींचा भारतीय जनता पार्टीचा आग्रह राहिला सेवा हे संघटन किंवा संघटन जे आहे ते सेवेसाठी आहे त्या सेवेचा आग्रह धरणाऱ्या मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त चौदा ते वीस संपूर्ण देशभर सेवा सप्ताह म्हणून कार्यक्रम चालले त्या कार्यक्रमामध्ये चौदा तारखेपासून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी प्रामुख्याने दिव्यांगांना अवयवदानाचा कार्यक्रम या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्लाझ्मा दानाची फार आवश्यकता आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दानाची रक्तदानाची शिबिरं रुग्णाला फळं वाटत ज्या स्वच्छतेचा आग्रह मोदीजींनी धरला त्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी कार्यक्रम असे विविध कार्यक्रम सुरू आहेत त्या कार्यक्रमामध्येच दोन मोठ्या व्हर्च्युअल रॅली कराव्यात आणि मोदीजींच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर नीट यावेत म्हणून कालच विदर्भाची रॅली झाली ज्याला जितेंद्रनाथ महाराज जे विदर्भामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या खूप प्रसिद्ध नाव आहे ते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीरजी मुनगुंटीवार असे दोघांच्या भाषणांचा जागा कार्यक्रम झाला आणि विदर्भामधल्या लाखो लोकांनी कार्यकर्त्यांनी ती व्हर्च्युअल रॅली अटेंड केली आज आपली विदर्भ सोडून उर्वरित महाराष्ट्राची ही रॅली आहे ज्याला प्रसिद्ध पत्रकार आणि अलीकडच्या काळात तर रोज आज भाऊ काय बोलतायत ते ऐकायला खूप मोठ्या प्रमाणावर लाखोच्या संख्येने लोक उत्सुक असतात असे मार्मिक बोलणारे अतिशय परफेक्ट विश्लेषण करणारे भाऊ तोरसेकर आणि आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी हे आजच्या रॅलीला संबोधित करणार आहेत या निमित्ताने व्यासपीठावर खूप मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा मी उल्लेख करत नाही पण मान्य देवेंद्रजी मान्य भाऊ तोरसेकरजी मान्य व्ही सतीजी मान्य प्रवीण दरेकरजी जयकुमार रावल या संपूर्ण रॅलीचं प्रमुख म्हणून काम करणारे मकरंद देशपांडे आणि लाखोच्या संख्येत खूप मोठी आहे गावोगाव लोक वेगवेगळ्या माध्यमातून कनेक्ट झाले ते सर्व बंदू होते माननीय मोदीजींच्या बाबतीमध्ये दोन मोठ्या वक्त्यांकडून आपण ऐकणार आहोत परंतु वैशिष्ट्य असं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र ठेवणं आणि त्या चित्रामध्ये हळूहळू हळूहळू रंग भरत जाणं अशा प्रकारचा एका अर्थाने प्रवास मान्य मोदीजींचा त्यांनी ठरवलं की ह्या देशामध्ये वर्षानुवर्ष ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या लोकांना देण्याचा प्रयत्न करायचा मग मोठ्या प्रमाणात लोकांना घर असेल लोकांना गॅस कनेक्शन असेल गरोदर स्त्रियांना त्यांच्या शुश्रूषेसाठी बांधन असेल अशा खूप गोष्टी पहिल्या पाच वर्षामध्ये त्यांनी केल्या ज्या स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतरही सामान्य माणसाला मिळालेला होता माझं असं मत आहे की त्या चित्रामधला आता पुढचा भाग हा ज्या अनेक वैचारिक गोष्टी वर्षानुवर्ष मागे राहिल्या होत्या ज्याच्या बाबतीमध्ये कोणाला कोणालाही फार महत्व वाटत नव्हतं अशा वैचारिक गोष्टींमध्ये तीनशे सत्तर कलम रद्द करणं पस्तीस रद्द करणं तीन तलाकचा कायदा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राम जन्मभूमी ही आमची हे आमचं श्रद्धास्थान आहे ती मुक्त झालं पाहिजे अशा प्रकारच्या खूप गोष्टी या पुढच्या पाच वर्षात त्यांनी सुरू केलेल्या दिसतात आणि त्यामुळे राज्यकर्ता जो जो आपल्या व्हिजनच्या बरोबर लोकांना खेचून घेऊन जातो म्हणून नेत्याची व्याख्या ती आहे की जो नेतो आणि त्यावर दे खऱ्या अर्थाने नेता आहेत आणि त्यांनी देशाचा विकासही साधायचं ठरवलंय आणि वर्षानुवर्षाच्या ज्या जखमा आहेत त्या जखमा सुद्धा लक्षात घेऊन उपाययोजना करायची ठरवली आहे अशा मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने आज ही विदर्भ सोडून उर्वरित महाराष्ट्राची रॅली आहे आणि मग अशी म्हटल्याप्रणे सहित आपण सगळेजण या दोन्ही वक्त्यांना ऐकायला उत्सुक हो। आहोत आणि त्यामुळे या ठिकाणी इथेच प्रास्ताविक थांबून अतुलला असं सुचवतो की लगेचच त्यांनी पुढच्या कार्यक्रमाची घोषणा करावी आपल्या आजच्या या सभेचे प्रमुख वक्ते भाऊ तोरसेकर ज्येष्ठ पत्रकार आणि मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की आपण असेच वक्ते यावेळेला निवडलेत की जे भारतीय जनता पार्टीचे नाही आहेत आणि आत्ता बसल्या बसल्या मला आठवत आहे की वीस बावीस वर्षापूर्वी मी भाऊ तोरसेकरांना भेटलो होतो त्यांच्या बांद्र्याच्या घरात जाऊन आणि त्याचं प्रमुख कारण होतं की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करणारा एक मोठा आग्रले लिहिला होता आणि त्यांचे नक्की विचार समजून घ्यावेत या हेतूने मी त्यावेळेला प्रेसचं सगळं काम बघायचो पक्षाचं आणि आज नरेंद्र मोदींचं राजकीय पटलावर देशभरात आगमन झाल्यानंतर भाऊ तोरसेकर या सगळ्या स्टुडिओ सेक्युलरिस्ट लोकांवर आपली वाणीची तलवार घेऊन तुटून पडतायत त्यांचं यूट्यूब चॅनल आहे ज्याला काही दिवसांमध्ये लाखोंपेक्षा जास्ती लाईक्स मिळाले आणि त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रतिपक्ष आज मात्र ते प्रतिपक्षाच्या भूमिकेत नसणार आहेत ते आज नरेंद्र मोदींचा पक्ष काय आहे याविषयी ते आपल्याशी बोलणार आहेत मी भाऊ तोरसेकरांना विनंती करतो की त्यांनी नरेंद्र मोदीजींच्या राजकारणावर त्यांच्या धोरणावर त्यांनी निर्म केलेल्या परिवर्तनावर आपल्या वक्तव्यातून आमच्या आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं आदरणीय भाऊ तोरसेकरजी नमस्कार 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 माझा आवाज सगळ्यांना येतोय असं मी गृहित धरतो ये हो येतोय भाऊ हा पहिली गोष्ट म्हणजे अतुलने जे सांगितलं ते बरोबर आहे आम्ही वर्षापेक्षा सा नेमकं सांगायचं चोवीस वर्षापूर्वी भेटलो होतो आणि मी भाजपवर टीका केली होती आणि मी आज पण भाजपवर टीका करतो माझा ब्लॉग बघितला आत्ता आत्ता हे प्रतिपक्ष सुरू झालं पण माझा ब्लॉग बघितला तर कळेल पत्रकाराने तटस्थ असावं पण तटस्थ याचा अर्थ सत्ताधाऱ्यांवर फक्त टीका असा नसतो पत्रकारांनी प्रस्थापितापेक्षा विरुद्ध असलं पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक मला जे आहे ते एकाच कारणास्तव आहे की मोदी देशाचे पंतप्रधान आहेत पण ते, ते प्रस्थापिताला आव्हान देत आहेत आणि He's a दिल्ली दिल्लीमध्ये वर्षानुवर्ष जी व्यवस्था प्रस्थापित झाली आहे ती व्यवस्था उद्ध्वस्त करणं आवश्यक होत एखादा तुंबलेलं पाणी असत त्याच्यात किडे मकडे होतात पाणी प्रवाहित करणं आवश्यक असतं आणि तो बांध फोडावा लागतो तसं दिल्लीमध्ये जे तुंबलेलं राजकारण होतं ते फोडणं आवश्यक होतं आणि मी असं मानतो की मोदी हे एका अर्थाने असा नेता आहे की जो दिल्ली बाहेरचा होता आऊटसाईड साईड आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन या निमित्ताने की मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त नरेंद्र मोदींना शुभेच्छा अधिवाद देणार नाही कारण माझं मत असं आहे की नरेंद्र मोदी या आपल्याला शुभेच्छा आहे आपण त्यांना आणखीन काय शुभेच्छा देणार यातल्या काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात कि एखादा पक्ष एखादा विचार एखादी विचारधारा किंवा संघटना ही तोपर्यंत यशस्वी होत नाही जोपर्यंत त्या संघटनेची विचारधारा घेऊन लोकांना त्यात संमिलित करून घेणारा नेता असावा लागतो यामध्ये नेते खूप असतात पण आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की नरेंद्र मोदी हे आज देशाचे पंतप्रधान किंवा तुम्ही ज्याला असं म्हणू शकता की देशाचा सर्वोच्च नेता आहे पण मी ज्या ज्या वेळेला मोदींकडे बघतो त्यांची भाषणं ऐकतो त्यांचे निर्णय बघतो आणि पत्रकार म्हणून तपासून बघतो तेव्हा म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की हा माणूस आजही कार्य करताय आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्र सगळ्यात मोठी गोष्ट आहे माणसं जेव्हा कार्यकर्त्यापासून नेता होतात तेव्हा आपल्या आपल्या आपल्यातला कार्यकर्ता मारून टाकतात आणि नरेंद्र मोदी यांची खासियत अशी आहे की ते, ते कुठल्याही पदावर बसले तरी त्यांनी त्यांच्यातला स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून केलेलं कार्यकर्त्याचं जे काम आहे तो स्वभाव कधीही सोडलेला नाही मी यासाठी तुम्हाला एक आठवण सांगेन लोक अर्थात लोकसभेला मोदी विजयी होतील ही, होती। ही दोन हजार तेराच्या जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये मी सत्तावीस लेख लिहिली होती एक लेखमाला लिहिली होती त्याच्या नंतर पुस्तक झालं पण ते जे मी लिहित होतो त्याचा मागे हेतू तो होता की भाजपने यांना आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नियुक्त करावं आणि ज्या वेळेला पुढे हळूहळू झालं आणि ते झाले पंतप्रधान पण तुम्ही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की हा माणूस ज्याने एक हाती देशात पहिल्यांदा एका बिगर काँग्रेस पक्षाला एकपक्षीय बहुमत मिळवून दिलं हा पराक्रम होता हा विक्रम होता हा इतिहास होता पण त्या क्षणी सुद्धा हा माणूस कसा हडाचा कार्यकर्ता होता आपण तुम्हाला जर आठवत असेल तर मला वाटते सोळा तारीखला पंधरा किंवा सोळा मे दोन हजार चौदाला लोकसभेची मतमोजणी संपली त्या दिवशी मोदी त्या दिवशी सुद्धा मोदी दिल्लीत नव्हते ते दुसऱ्या दिवशी निकालाच्या मुंबईत आले आणि आल्यानंतर जेव्हा तुमच्या भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये जे काही कार्यकर्ते जमले आणि त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आपल्या विजयी नेत्याचं स्वागत करायला जे कार्यकर्ते जमले होते त्या इतक्या अत्युच्च विजयाच्या आणि यशाच्या क्षणी देखील हा माणूस निव्वळ कार्यकर्ता होता आणि मला ते भाषण अजून आठवत मोदी तेव्हा म्हणाले होते हा विजय माझा नाही हा विजय माझा नाही हा आत्ता ज्यांनी निवडणुका जिंकल्यात जे खासदार झालेत लोकसभेचे त्यांचा सुद्धा नाही ज्यांनी गेले चार सहा महिने या विजयासाठी अपरंपार कष्ट घेतले त्यांचा सुद्धा हा विजय नाही लक्षात घ्या माणूस बोलतोय त्याच्यातला कार्यकर्ता कसा बाहेर येतो म्हणजे स्वतःचा विजय नाही जिंकून आले त्यांचा नाही जे राबले त्यांचाही विजय नाही आणि पुढचं वाक्य महत्वाचं आहे मोदी म्हणाले चार पिढ्या खपल्या जनसंघापासूनच्या ज्या चार पिढ्या पक्ष उभारणीसाठी खपल्या हा त्यांचा विजय म्हणजे एवढ्या मोठ्या यशाच्या शिखरावर बसलेला माणूस त्या क्षणी आपले सगळी पाठ थोपटले ती पाठ थोपडून घेतली नाही त्यांनी त्यांनी समोर बसलेल्यांची पाठ थोपटली नाही त्यांनी जे हयात नाही अशा सगळ्या जनसंघापासूनच्या कार्यकर्त्यांची पाठ थोपटली याला मी फार महत्व देतो इथून आपल्याला कळत की एकविसाव्या शतकामध्ये मोदी राजकारणात नेमका काय फरक करू शकले आज तुम्ही बघाल तर देशाच्या राजकारणामध्ये सगळ्याच पक्षामध्ये तो प्रादेशिक असो स्थानिक असो राष्ट्रीय असो या पक्षामध्ये प्रामुख्याने कार्यकर्त्यापासून नेता झालेला पक्ष तुम्हाला सापडत नाही कार्यकर्त्यापासून आणि ना मोदी हे कार्यकर्त्यापासून सर्वोच्च पदी पोहोचले आणि त्याला म्हणूनच महत्व आहे आणि या क्षणी सुद्धा तुम्ही बारकाईने आपण आता ह्या सगळ्या काळामध्ये तुम्ही मोदींचा प्रचंड कौतुक कराल पण मी म्हणेन की या माणसाचं कौतुक करण्यापेक्षा आणि फक्त अनुकरण करण्यापेक्षा त्याच्या प्रत्येक कृतीचा आणि त्याच्या बोलण्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी अभ्यास केला पाहिजे हजारो स्वयंसेवक लाखो स्वयंसेवक आर एस एसने तयार केले हा पण एक कार्यकर्ता आहे आणि कितीही उच्च पदी तरी कार्यकर्ता राहिलं पाहिजे ही जी शिकवण डॉक्टर हेडगेवरांपासून आलेली आहे की इतक्या काटेकोरपणे जपणारा माणूस सर्वोच्च पदी बसला हे या देशाचं आणि भाजपचं मला वाटतं भाग्य आणि ते जितकं समजून घ्या तितकं तुम्ही पक्षाचं यश अधिक करत जाल या आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगेन मला माझं आकर्ष माझं आकर्षण ह्या माणसाविषयी काय मी बारकाईने त्यांना बघत होतो मला वाटते दोन हजार चौदाच्या निवडणुकांपूर्वी वारंवार मोदी वेगवेगळ्या सभा रॅलीज घेत होते पक्षात येत असं नाही वेगवेगळ्या क्षणी कुठे विद्यार्थ्यांचा मला वाटते श्रीराम कॉलेज दिल्ली असेल किंवा पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते विद्यार्थ्यांशी तरुणांशी संवाद साधत होते आणि ते एक गोष्ट सांगायची की एक करिअर करिअर उसके पिछे मत जाओ। ते करियरच्या मागे लागू नका तुम्ही तरुण आहात आणि आयुष्यात काहीतरी व्हायचंय ही डोक्यातला भ्रम काढून टाका नाही तर व्हायला जाता इंजिनियर आणि तेवढे मार्क्स मिळाले नाही की कुठेतरी बँकेत किंवा शिक्षकाची नोकरी लागते आणि मग त्या कामात रस नसतो आपली महत्वाकांक्षा झाली नाही पूर्ण म्हणून त्याही कामात रस नसतो तेही काम करत नाही आणि दुःखी राहता तर काही बनण्याच कुछ बनणे मत सोचो कुछ करणे की सोचो आणि मी ते फॉलो करत होतो ऐकत होतो कमीत कमी चार पाच अशा भाषणांमध्ये मोदींनी तरुणांना केलेले हे मला आव्हान आव्हान आठवत हो पण फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्याच्या बोलता बोलताय ते एक ऍडिशनल वाक्य बोलले मोदी कि देखो कुछ बनने की मत सोचो कुछ करणे की सोचो आणि पुढलं वाक्य जे आहे ते फार महत्वाचं आहे शिवाजी महाराज कुछ करणे निघले ते फरक लक्षात घ्या एका वाक्यामध्ये किती आशय भरून माणसाने आपल्याला दिला की शिवाजी महाराज काहीतरी करायला निघाले होते आणि महाराज बनले आज आपण ज्या शिवाजी महाराजांचं चारशे वर्षानंतर सतत गुणगान करतो त्यांची आठवण काढतो त्या इतिहासावर बोलतो देशाला मान्य करावं लागतं जगाला मान्य करावं लागतं ते शिवाजी महाराज राजा बनायला निघाले नव्हते ते काहीतरी पराक्रम करायला निघाले नव्हते पण आपण समाजासाठी देशासाठी काहीतरी करावं म्हणून निघाले आणि शिवाजी महाराज बनले मला त्या क्षणी जाणवलं की हा पंतप्रधान माणूस का व्हायला पाहिजे ऍक्च्युअली मला वाटतं मोदी आपल्याला पंतप्रधान का व्हायचंय हे तेव्हा सांगत होते फार आता दुर्दैव आहे आपलं या देशात पत्रकार बुद्धिमंत इतके निर्बुद्ध आहेत की त्यांना यातला आशय ओळखता आला नाही आशय ओळखता आला नाही म्हणजे माझी मी तर मोदीच का मोदी बहुमत मिळवतील हे पुस्तक लिहिलं किंवा लेखमाला लिहिली तर माझी टिंगल झाली होती हरकत नाही मी केले एकोणीस मध्ये पण तीनशे प्लस जागा मिळतील माझी टिंगल झाली तो विषय नाही नव्हता मला ह्या लोकांची दया आहेत की समोरचा माणूस काहीतरी सांगतोय त्याला चुकीचा बरोबर नंतर ठरवा पण त्याचा ऐकून घ्या त्याचं समजून घ्या यांची गंमत अशी आहे की हे मोदींना समजून घेत नाहीत आणि मोदी हरवायचं आहे आणि तिथेच ते हरतात म्हणून मी एक व्हिडिओ बनवला होता एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी की मोदींना हरावंच लागेल आणि तो व्हायरल झाला अनेकांना वाट की भाऊ मोदींना हरावं लागेल कसं काय म्हणतो पण मी मोदींनी मोदींना तीनशे जागा मिळतील म्हटलं होतं तर मी त्यात म्हटलं होतं की मोदींना बावीस जून बावीस मे पर्यंत हरावं लागेल कारण त्यांना तेवीस मेला जिंकायचं मतमोजणीच्या दिवशी जिंकायचं असतं बाकी रोजच्या टीव्हीच्या चर्चेत हरायला हरकत नाही तर आपल्या आपलं जे टार्गेट आहे आपलं जे लक्ष आहे याकडे या, या माणसाचा इतका बारकाईने लक्ष असतो आपण ते द्रोणाचार्य अर्जुनाची गोष्ट सांगतो की द्रोणाचार्य आपल्या सगळ्या शिष्यांना सांगतात की समोरच्या झाडावर तो पक्षी आहे त्याचा डोळा फोडायचा आणि सगळे पार ते बाण काढतात धनुष्याला लावतात प्रतंच्या ओढतात आणि ते म्हणतात थांबा काय काय दिसतंय सांगा त्यावेळेला बाकीचे सगळे काय काय वर्णन करतात पण अर्जुन सांगतो मला फक्त डोळा दिसतोय तो पक्षी दिसतो असं पण म्हणत नाही आणि मोदींचं वैशिष्ट्य ते आहे आणि मला असं वाटतं की ज्यावेळेला तुम्ही मोदींच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम रॅली घेतलेली आहे तर मी म्हणेन की तो मोदी समजून घ्या नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम वर्णन भाषण जी काय आहेत त्यापेक्षा मोदी म्हणजे काय ते समजून घेणं आवश्यक आहे अगदी त्यांच्या पाठीराख्यांनी आणि शत्रूंनी सुद्धा कारण पाठीराख्यांना भाजपची पुढची पिढी घडवायची का भाजप मोदींच्या नंतरही चालवायचंय आणि त्यांच्या विरोधकांना मोदींना किंवा भाजपला हरवायचंय पण दोघांनीही मोदी समजून घेणं आवश्यक आहे हा माणूस आपलं लक्ष ठरवतो आणि त्याच्यावरची नजर जरा सुद्धा हलवू देत नाही आणि इथे मला मग चर्चिल आठवतो चर्चिलच एक फार सुंदर वाक्य आहे चर्चिल म्हणतो की जर तुम्ही कुठेतरी निघालाय आणि ते जात असताना जर रस्त्यात तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात तर कुठे जायला निघालोय त्याचाच विसर पडेल विसरून जाल तुम्ही आणि मग लक्ष गाठणं अशक्य आहे कारण तुम्हाला कुठे जायचं याचा विसर पडतो चर्चिल जे सांगतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण नरेंद्र मोदींकडे बघितलं पाहिजे तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकोणीसची निवडणूक होती आणि दोन हजार अठराच्या पावसाळी अधिवेशनापासून दोन हजार एकोणीसच्या निकालापर्यंत महागठबंधन महागठबंधन काय काय चालू होतं म्हणजे त्यावेळेला मी काही टीव्हीच्या चर्चेत जायचो तर माझी गंमत पिंगल मी माणतो हात वर करून उभे राहतात ना त्यांचं मला हसू येतं कारण ह्यांच्यावर कोणी बंदूक रोखली हात कशाला वर करतायत किंवा अशी अशी खूण करून दाखवतात त्यांची मला दया येते कारण हे व्ही नावाची जी खूण आहे ती व्ही फॉर व्हिक्ट्री असं त्या चर्चिलने म्हटलं होतं पण आपल्याकडे दाखवणारे जे जे कोणी आहेत असे हात करून त्यांचं मला हसू एवढ्यासाठी येतं की आपल्याकडे असा हात करणारे जे असतात बोट दाखवणारे ते व्ही फॉर विसर्जन हे गणपती विसर्जनाला झालेत एवढंच लोकांना सांगतात आणि ती परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला नरेंद्र मोदी लक्षात येतात हा माणूस दोन हजार अठराला ला पहिल्यांदा चंद्राबाबूंच्या पक्षाने लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव आणला आणि तिथपासून जवळजवळ तेरा चौदा हो। बारा महिने तेरा महिने महागठबंधन आणि खूप काय काय झालं पण हा माणूस किंचितही विचलित झाला नाही आणि त्याला मी महत्व देतो की मोदींचा विजय मेहनतीचा सगळा आहे पण आपण जे करतोय त्यावरची त्यांची जी श्रद्धा आहे त्यांचा जो विश्वास आहे त्याला मोठं प्राधान्य मित्रांनो आणि हे एक, -एक कार्यकर्ता जर शिकू शकला तर मग दिसत आपण आयुष्यभर मी पण कॉलेजमध्ये असल्यापासून शिकायला लागल्यापासून शाळेत जात असल्यापासून एक उक्ती ऐकत आलो दुनिया झुकती आहे वाला च पण ह्या माणसाकडे आता बघितल्यावर वाटत की हाच तो माणूस आहे आज देशाचे पंतप्रधान जे आहे त्यांना बघितल्यावर कळत की ही उक्ती केवळ या माणसासाठी निर्माण झालेली आणि बघा आज काय झालं ते मला आठवत की मला वाटते सत्तरच्या दशकामध्ये एक अशी घटना घडली घट होती की मुस्लिम देशांची जी संघटना आहे अल अक्सा मशिदीवर हल्ला झाला आणि तिथे दिनेश सिंग हे आपले परराष्ट्र मंत्री गेलेले होते कारण मुस्लिमांचा दुसऱ्या लोकसंख्येचा देश भारत होता तर मग आपणही मुस्लिमांचा देश आहोत म्हणून तिकडे त्यांना पाठवण्यात आलं होतं पण पर त्या परिषदेमध्ये त्यांना घेण्यात आलं नाही आणि एक वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी त्याच परिषदेमध्ये सुषमा स्वराज यांचा सत्कार करण्यात आला सन्मान करण्यात आला आणि त्याला ऑब्जेक्शन घेतलं तर मुस पाकिस्तानला येऊ नका म्हणून सांगण्यात आलं ही दुनिया झोकलेली आपल्याला दिसते आपण वर्षानुवर्ष अरब इस्रायल यात आपण इस्रायलला मान्यताही द्यायला तयार नव्हता आपला देश आज गंमत बघा की तो अरब आणि इस्रायल हा विषय बदलून गेलेला आहे आणि तेच तेच अरब देश ते मुस्लिम देश जे काश्मीर प्रकरणात कधीही आपल्या बाजूने उभे राहत नव्हते पण आपण अगतिक होऊन त्यांच्या मागे फरफटत होतो पण इस्रायल दोस्ती करायला मागत असून त्यांच्याशी दोस्ती करायला तयार नव्हतो त्यांना मान्यता द्यायला तयार नव्हतो आज जग कसं बदललं बघा आता हे मोदींनी गेल्या पाच वर्षात कसं बदललं हे आपण समजून घेतलं पाहिजे सत्तांतर झाल्यानंतर चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत मोदी जवळजवळ पासष्ट देशात फिरले त्यांची टिंगल होत होती ये तो एन आर आय प्राईम मिनिस्टर होग्या एका हा देश मे होते देशात असतात कुठे पंतप्रधान मोदींची सातत्याने टिंगल झाली त्यांना एन आर आय पंतप्रधान म्हटलं गेलं पण मोदी किंचितही विचलित झाले नाहीत आणि ज्या वेळेला काश्मीरचा तीनशे सत्तरचा निर्णय झाला तेव्हा त्या पासष्ट देशांना गेल्या चार आधीच्या चार वर्षात जी भेट दिली होती त्याचा परिणाम आपल्याला दिसला तो परिणाम एका दिवसात आणि एका वर्षात दिसत नसतो पण आपण जे करतोय ते योग्य आहे याविषयी किती निश्चिंत होता माणूस आणखीन एक मी तुम्हाला सांगेन एक गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगणं मला वाटत की दोन हजार चौदा चा, चा, मध्ये निवडणुका होत्या आणि दोन हजार तेराच्या मध्याला जेव्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणलं गेलं तेव्हा मग परत मंदिर 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 टाहो फोडला गेला जी नवी रचना झाली राजनाथ सिंग अध्यक्ष झाले त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशची जी जबाबदारी होती ती अमित शहाना देण्यात आली आणि अमित शाह पहिल्यांदा उत्तर प्रदेशात गेल्यानंतर अयोध्येला गेले रामलल्लाच्या पाया पडले तर किती काहूर माजवण्यात आलं होतं बघा ह्यांचा मंदिर हाच अजेंडा आहे पण दोन हजार चौदा पासून तेरापासून दोन हजार एकोणीस उलटेपर्यंत मोदी अयोध्येला गेले सुद्धा नाही तुम्ही बारकाईने बघा काश्मीरची निवडणूक सोडली तर नरेंद्र मोदींनी चुकूनही तीनशे सत्तरचा उल्लेख केला नाही त्या सगळ्या काळामध्ये काश्मीर किंवा तत्सम विषय आला तर नाहीतर ट्रिपल तलाकचा विषय मोदींनी काढला नाही कॉमन सिव्हिलचा विषय काढला नाही कॉमन सिव्हिल कोडचा पण तिन्ही विषय त्यांनी बरोबर कोर्टाच्या पल्ल्यात आणून ठेवून त्यांचा निकाल लावला हो आता गंमत बघा दोन हजार अठ्ठ्याण्णव मध्ये जेव्हा पहिलं वाजपेयी सरकार किंवा ए सरकार बनवलं गेलं त्या काळात हेच तीन मुद्दे बाजूला ठेवल्यावर मित्र पक्ष मिळाले होते पण मोदींनी ज्या वेळेला नव्या स्वरूपात ए बनवली तेव्हा या तीन गोष्टींचा आग्रह धरला नाही पण सोडले सुद्धा नाही त्याच्यावर चर्चा केली नाहीत ते प्रतिष्ठेचे विषय केले नाही पण अतिशय गतीने त्या दिशेने काम चालू ठेवलं आणि वेळ आल्यावर असा घाव घातला की तुकडे पडले आज गंमत बघा काश्मीर काश्मीर आता तुम्हाला विनोद वाटेल त्याच्यामध्ये की काश्मीरचं मला नको विचारतात काश्मीरचं काय झालं मी त्यांना त्यांना म्हणतो काश्मीरमध्ये फरुख अब्दुल्ला वगैरे आहेत त्यांचा केजरीवाल करून टाकला केजरीवाल म्हणजे काय असतो तर केजरीवाल रोज उठून नायब राज्यपालांच्या विरुद्ध ठोठो बोमलत होते आज त्यांनी जेव्हा दोन तुकडे पाडले ते केंद्रशासित प्रदेश केले त्यामुळे आता होणारा जम्मू काश्मीरचा जो मुख्यमंत्री असेल तो नायब राज्यपालाच्या पुढे जाऊ शकत नाही कसा तुकडा पाडलाय बघा पण हे बोलून दाखवलं नाही बोलायची गरज नाही मला आठवतं आणि इथे मला मग मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आठवतो त्याच्यावर जेव्हा जेव्हा टीका झाली तेव्हा सचिन तेंडुलकर म्हणायचा मी बोलणार नाही मी उत्तर देणार नाही माझी बॅट उत्तर देईल याचा अर्थ कृती उत्तर देईन आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून तुम्ही नरेंद्र मोदींकडे बघू शकता चौकीदार चोर या घोषणेने हा माणूस डगमगला नाही अजिबात डगमगला नाही पण त्यांचा विश्वास होता आणि मी फार लांबवत नाही भाषण माझं पण एक मुद्द्याची गोष्ट तुम्हाला अगत्याने सांगेन की गांधी आमचे वल्लभभाई पटेल आमचे म्हणून रडत सांगायला लागते आता आज जे काँग्रेसवाल्यांना रडत रडत सांगायला लागतंय की हे आमचे <laughs> आहेत अरे मग तुमचे कोणी नाही म्हटले पण ते देशाचेही आहेत ना पण गंमत बघा मित्रांनो आता आपण लॉकडाऊन मधून अजून त्या करोनामधून चाललोय गांधी कळला नसता या देशात दुर्दैव कसं आहे बघा ज्याच्याकडे नथुरावादी म्हणून बोट दाखवलं जात त्याला गांधी नेमकं कळलेला आहे आणि रोज उठून गांधी नावाची जपमाळ ओढतात त्यांनाच गांधी कळलेला नाही गांधी कळला नसता मोदींना तर नोटबंदीचे निर्णय घेऊ शकले नसते आणि कोण रडत होतो नोटबंदीवर सतत गांधी जपमाळ ओढणार आहे जर नोटबंदी हा जनतेच्या हालपेष्टा करणारा निर्णय होता तर मग गांधी हा मोदींपेक्षा डेंजरस माणूस होता कारण इथे तरी निदान माझे बँकेतले पैसे काढायला मी लाईनमध्ये उभा होतो मी त्रास घेत होतो पण गांधींनी तर सांगितलं होतं देशासाठी लाठ्या खा गोळ्या खा आणि त्याच्यासाठी जेव्हा इतके लोक उभे राहतात तर ते नोटबंदीसाठी पन्नास दिवस रांगेत उभे राहतील हे करणारा पहिला गांधीवादी नरेंद्र हो मोदी आहे आणि त्याविरुद्ध ठोठो बोमलत होते ते सगळे गांधीवादी होते हा केवढा विनोद आहे बघा या देशातला विरोधाभास आपल्याला समजून घ्यावा लागेल की जे गांधीवादी आहेत त्यांना गांधी, गांधी कळत नाही आत्ता तुम्ही बघा आणि त्या दोन हजार तेरा चौदा मध्ये मोदी ज्या ज्या वेळेला मुलाखती देत होते बोलत होते ते, ते, ते बारकावे समजून घ्यायला पाहिजेत त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही देश कसा बदलणार तुमची पॉलिसी काय तेव्हा मोदींनी फार सुंदर मुद्दा मांडला होता की सरकारचे जे निर्णय असतात सरकारचे सरकार जे धोरण असत सरकारच्या ज्या योजना असतात त्याच जनआंदोलन केलं तर योजना त्या योजना यशस्वी होऊ शकतील सरकारनी काय उपकार केले या बाबतीत ते यशस्वी होणार नाहीत आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ज्या वेळेला तू एखादा कोण हा तू शाळेत शिक्षक आहेस का गांधी म्हणायचे हा तू उत्तम शिकव शाळेतल्या मुलांना पुढची उत्तम पिढी तयार कर ते स्वातंत्र्याचं काम आहे कसं सोपं करत गेला माणूस आणि त्याचं अनुकरण आज करतोय जो माणूस तो देशाचा पंतप्रधान आहे आणि गांधीवाद्यांचं दुर्दैव असं की त्यांना खरा गांधी आजचा गांधी ओळखता येत नाही आता सुद्धा आपण करोना काळ करोनाची जी विपरीत परिस्थिती आहे ती लक्षात घेतली तर करोनाचा लॉकडाऊन लावायचा तो लॉकडाऊन लावा किती सक्सेसफुल होईल याची चिंता होती पण त्याच्यावरचा उपाय त्याला जनआंदोलन बनवलं मोदींनी त्यांनी दोन दिवस आधी कुठचही लॉकडाऊनची कल्पना दिली नाही त्यांनी लोकांना आवाहन केलं की बाबा एक दिवस एक दिवस बारा तास सकाळी नऊ पासून संध्याकाळी नऊ पर्यंत जनता कर्फ्यू पाडूया आणि किती प्रमाणात लोक सहभागी होता ते बघितलं आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद बावीस मार्चच्या जनता कर्फ्यूला मिळाला तिथेच निर्णय झाला होता की दीर्घकालीन लॉकडाऊन लागणार की त्यांनी एका नुसत्या घोषणेत आणि थाळ्या वाजवा यातून या त्याला जनआंदोलन करून टाकलं पण या देशातले बुद्धिजीवी आणि अगदी गांधीवादी त्यांनाही यातला गांधी, या गांधी ओळखता आला नाही हा केवढी मोठी विटंबना आहे गांधीवादाची आज जे आपण बघतोय करोना जो आटोक्यात कारण एक गोष्ट स्पष्ट होती मित्रांनो की या देशातली जी शासन व्यवस्था आहे पोलीस लष्कर तुम्ही सगळी आरोग्य व्यवस्था ही करोना आवरू शकणार नव्हती जर जनता सहकार्य आपलं सहकार्य करू शकली नसती तर आणखीन एक मोठी गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येकाला आपल्याकडे आंबेडकरांचं नाव कधी निघतं मी कितीतरी बेशिस्त वागीन या देशातला प्रत्येक नियम आणि कायदा मोडायचा आंबेडकरांनी मला अधिकार दिलाय हा बुद्धिवाद झालेला आहे अशा वेळेला या बेशिस्त एकशे तीस कोटी लोकांना शिस्तीत ठेवणं आणि करोनाशी टक्कर घेणं सोपं नव्हतं म्हणून जनतेला विश्वासात घेतलं आणि लॉकडाऊन झाला तो सक्सेसफुल अदरवाईज झाला नसता आज सुद्धा आपण बघतोय की जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के लोक स्वेच्छेने काही पाळताय स्वेच्छेने काही पाळतायत म्हणून हे होऊ शकलं आणि या सगळ्याच श्रेय आपल्या सोबत घेऊन आणि इथे परत तुमचा स्वयंसेवक लक्षात घ्या संघाचा हा माणूस संघाचा एक सामान्य स्वयंसेवक होता संघ किंवा तुमच्या शाखा कुठून कुठून काहीतरी थोडीफार मदत गोळा करतात आणि पूरग्रस्त भूकंपग्रस्त यांना मदत करायला जातात किंवा त्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि साधनं नसतात पण जी तुटपुंजी साधनं आहेत त्याचा कमाल मदतीसाठी उपयोग करणं ही जी योजनाबद्धता आहे ही जी कल्पकता आहे असा एक कार्यकर्ता देशाच्या पंतप्रधानपदी बसलाय म्हणून हे आवरणं शक्य झालेलं आहे नाही तर जगातले जाणकार काय म्हणणार होते जुलै ऑगस्ट मध्ये भारतामध्ये कमीत कमी तीस कोटी लोकांना पस्तीस कोटी लोकांना करोनाची बाधा होईल आणि पन्नास ते साठ लाख लोक मरतील या जाणकाराना खोटं ठरवलं त्या माणसाचं नाव स्वयंसेवक नरेंद्र मोदी असं आहे हे आपलं सुदैव आहे की असा माणूस योग्य वेळी योग्य जागी बसलेला आहे किंवा मी आजच्या दिवशी त्यांना कुठल्याही नरेंद्र मोदींना शुभेच्छा सदिच्छा देणार नाही कारण नरेंद्र मोदी ही व्यक्ती आणि हा पंतप्रधान हा तुमच्या माझ्यासाठी शुभेच्छा आहे आता इथेच थांबतो नमस्कार खूप खूप धन्यवाद माननीय भाऊ तोरसेकरजी सत्य सांगण्याकरता सुद्धा खूप धैर्य लागतं आणि इकोसिस्टीमच्या विरोधात जाऊन नरेंद्र मोदींविषयींचं सत्य तुम्ही गेल्या काही वर्षापासून मांडताय हा तुमच्या सत्यनिष्ठतेचा आणि खऱ्या अर्थाने वैचारिक स्वातंत्र्य तुम्ही व्यक्त करता याचा फार मोठा पुरावा आहे आणि आज तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच नरेंद्र मोदीजींच्या कार्यपद्धतीचे अनेक पैलू उलगडून दाखवले त्याच्याबद्दल तुम्हाला मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपण समारोपाच्या भाषणाकडे आहेत देवेंद्रजी समारोपाचं भाषण करणार आहेत भाऊंचं शेवटचं वाक्य ऐकताना माझ्या मनात हे वाक्य तयार झालं की देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाला नाहीत याचं दुःख तुम्हाला कदाचित झालं नसेल आम्हाला कार्यकर्त्यांना तर झालंच पण आज तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही आहात याचं सर्वात मोठं दुःख कोण भोगत असेल तर ती महाराष्ट्राची तेरा कोटी जनता भोगते आहे तुम्ही असतात तर ही परिस्थिती आलीच नसती इतकं कर्तृत्वाने तुम्ही पाच वर्ष काम केलं होतं मी देवेंद्रजींना विनंती करतो की आजच्या आपल्या या व्हर्च्युअल सभेचं त्यांनी समारोपाचं भाषण करावं माननीय देवेंद्रजी आपले अध्यक्ष माननीय दादा पाटील आजचे प्रमुख वक्ते आणि ज्यांचं अतिशय सुंदर विश्लेषण आता आपण सगळ्यांनी ऐकलं तर ज्येष्ठ पत्रकार आदरणीय भाऊ तोरसेकरजी मंचावर उपस्थित सतीश सतीशजी विनोद तावडेजी प्रवीण दरेकरजी जी, रविंद्र रवींद्र जी, अतुल भातकळकरजी सुनीलजी सर्वच या ठिकाणी उपस्थित आमदार पदाधिकारी या रॅलीचे सर्व आपले आयोजक जयकुमार रावलजी जी, जी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खर तर भाऊंनी इतकं सुंदर मोदीजींच्या संदर्भातलं विश्लेषण केलंय आणि भाऊंचं विश्लेषण याकरता महत्वाचं आहे की ज्याचा मगाशी अतुलजींनी उल्लेख केला व्यक्ती यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या स्वभावाचे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य सांगणारे अनेक लोक असतात पण हा वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहे हा देश बदलू शकतो संपूर्ण देश या व्यक्तीच्या पाठीशी येऊ शकतो हे ओळखणारे भाऊ तोरसेकर होते आणि म्हणून त्यांनी दोन हजार तेरा साली सांगितलं की मोदीजींना जर भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान पदाचा उमेदवार केलं तर संपूर्ण बहुमत दोनशे बहात्तर प्लस भारतीय जनता पक्षाला मिळतील त्यांचे लेख त्यांचं पुस्तक ज्यावेळेस प्रकाशित झालं त्यावेळेस अनेक लोकांना वाटलं की हे जरा जास्त सांगतायत पण ते सत्य झालं त्यानंतर दोन हजार एकोणीस साली देखील भाऊंनी सांगितलं होतं कि की तीनशे प्लस आणि तेही केव्हा सांगितलं ज्यावेळेस अस्थिरतेचं वातावरण होतं बिहारसारखी एखादी निवडणूक हारलो होतो दिल्लीसारखी एखादी निवडणूक हारलो होतो किंवा अशा परिस्थितीमध्ये अनेकांना वाटत होतं की एक नकारात्मक वातावरण आहे कारण अनेक पक्ष एकत्रित झाले होते आणि त्यावेळी भाऊंनी सांगितलं की किती पक्ष एकत्रित झाले तरी सामान्य माणूस मोदीजींसोबत सा आहे आणि म्हणून तीनशे प्लस हे मोदीजींना मिळणार आणि ते देखील त्या ठिकाणी सत्य झालेलं आपण दोन हजार एकोणीस साली बघितलं खरं म्हणजे एकच गोष्ट आपली चुकली भाऊंनी विधानसभेच्या आधी एक अजून पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलं होतं भाजपा वन फिफ्टी प्लस की युती टू हंड्रेड प्लस त्यावेळेस आपण युतीचं ऑप्शन स्वीकारलं ते नसतं स्वीकारलं तर भाऊचं तिसरंही भाकीत खरं झालं असतं आणि भाजपा वन फिफ्टी प्लस हे आपल्याला माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी साकार करता आलं असतं मला असं वाटतं की मोदीजींचं जे व्यक्तिमत्व भाऊंनी आपल्याला या ठिकाणी सांगितलंय खरं म्हणजे ते लहानपणापासून घडत गेलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे अतिशय गरिबीमध्ये जन्म झालेला अनेक भावंडांसोबत त्या ठिकाणी मोठं होत असताना घरची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आईने केलेले संस्कार आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी आईने मोदीजींना त्या लहानपणी सांगितल्या त्याचा त्यांच्या मनावर बसलेला एक पगळा हा देखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि एखादा व्यक्ती काही गोष्टी त्याच्यात उपजत असतात तसं नीट नेटकेपणा ज्याला आपण अलीकडच्या काळात ऑर्गनाईज पद्धतीनं एखादं काम करणं म्हणतो ते मोदीजींमध्ये लहानपणापासूनच होतं म्हणजे अगदी घरी इस्त्री देखील नव्हती बाहेर इस्त्री करण्याचा तर विषय नव्हता आपले कपडे स्वतः धुवून लोट्यामध्ये निखारे घेऊन त्यांनी त्याला इस्त्री करायची पण नीट नेटकं राहायचं पैसे नसले तरी सगळं ऑर्गनाईज पद्धतीने करायचं अशा प्रकारचा लहानपणापासूनचा मोदीजींचा स्वभाव राहिलाय वडिलांसोबत चहा विकत असताना त्या ठिकाणी जग जे बघ बघता आलं गरिबी जी बघता आली जे आपण जगलो ते इतरांना जगावं लागू नये अशा प्रकारची भावना तयार होणं हे महत्वाचं असतं अनेक वेळा आपल्याला जर हाल अपेष्टा सोचाव्या लागल्या तर त्यातनं मनामध्ये इतरांबद्दल एक तिरस्कार तयार होतो तो तिरस्कार तयार नाही झाला तर मी जे जगलो आहे ते इतरांना जगावं लागू नये माझा जो अनुभव आहे त्या अनुभवातनं इतरांकरता मी काहीतरी वेगळं करीन या अनुभवातनं मोठं झालेलं अशा प्रकारचं हे नेतृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झालेले मोदीजी सातत्याने विवेकानंदांच्या बद्दल वाचन करून त्यांच्या विचाराने मोहित होऊन ज्यावेळेस एका वेगळ्या परिस्थितीमध्ये हा निर्णय केला की आता मी हिमालयात जाणार आहे आणि त्या ठिकाणी मी चिंतन करणार आहे हिमालयात जात असताना देखील त्यांच्यासमोर दोन पर्याय होते संन्यासी व्हावं की सैनिक व्हावं एकीकडे एक त्यांना एक मन सांगत होतं की सैनिक झालं पाहिजे देशाकरता लढलं पाहिजे दुसरं मन त्यांना सांगत होतं की संन्यासी झालं पाहिजे आणि त्यातनं आपण एक वेगळ्या प्रकारची आध्यात्मिक देशसेवा केली पाहिजे पण या दोन्हीतला मधला मार्ग त्यांनी स्वीकारला आणि त्या ठिकाणचं चिंतन मनन केल्यानंतर त्यांनी सैनिक आणि संन्यासी याऐवजी स्वयंसेवक होण्याचं पत्करलं आणि त्यातनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातनं आपली देशसेवा त्यांनी सुरू केली खरं म्हणजे आजचं मोदीजींचं एकूण व्यक्तिमत्व जर आपण बघितलं तर आपल्याला स्वामी विवेकानंदांचं एक व्यक्तिमत्व पाहायला मिळतं आणि त्याच्या खाली अनेक वेळा लिहिलं असतं योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद संन्यासी होते पण ते योद्धा संन्यासी होते त्यांनी कर्मयोग जो आपल्याला सांगितला एक विजयगिशू पिढी कशी तयार करता येईल हे जे सांगितलं तशाच प्रकारचे योद्धा संन्यासी असं जीवन आज मोदीजी आपल्याला जगताना पाहायला मिळत आहेत आणि म्हणून मोदीजी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला निघाले त्यावेळी आपल्या आईचा आशीर्वाद घ्यायला गेले आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर आईने एकच गोष्ट त्यांना सांगितली की मुख्यमंत्री काय करतात हे मला माहिती नाही पण मला विश्वास आहे माझा मुलगा कधी लाच घेणार नाही माझा मुलगा कधी चुकीचं काम करणार नाही माझा मुलगा कधी खोटं काम करणार नाही आणि त्या दिवशी मोदीजींनी सांगितलं ना खाऊंगा न खाणे दूंगा आणि त्या दिवस आणि आजचा दिवस आहे या देशाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्या प्रकारचा लढा मोदीजींनी पुकारला काळा पैसा असेल या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारे, प्रकारे भ्रष्टाचाराचे विषय असतील हे ज्या प्रकारे त्याच्याशी एक लढाई कारण मगाशी भाऊ म्हणाले खरं आहे एक अत्यंत प्रस्थापित अशा प्रकारची रेजिम ही त्या दिल्लीमध्ये होती आणि दिल्लीच्या बाहेरच्या माणसाला ती रेजिम जगू द्यायची नाही दिल्लीमधली ही जी एक प्रस्थापित व्यवस्था होती ही व्यवस्था एकच सांगायची एकतर आमच्या व्यवस्थेचा भाग वा नाहीतर संपून जा तुम्हाला मधला पर्याय नाही आहे पण त्या व्यवस्थेला आव्हान मोदीजींनी दिलं आणि ती व्यवस्था मोडून दाखवली आणि दिल्लीत नवीन व्यवस्था उभी करून मोदीजींनी दाखवली दिल्लीच्या आसपासचे जे सगळे हॉटेल्स आहेत आपल्याला माहिती आहे की दिल्लीच्या लोकसभेच्या आणि सगळा जो लुटेन्स दिल्ली आहे या परिसरातले अनेक हॉटेल्स हे दलालांचे अड्डे होते ते दलालही आता कुठे दिसत नाही ते अड्डे देखील त्या ठिकाणी संपलेले आहेत आणि कोणाची हिंमत दिल्लीच्या कुठल्याही मंत्रालयात होत नाही की कोणी एका पैशाची लाच मागेल किंवा मा कोणी त्या ठिकाणी काम अडवून धरेल कोरोनामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रालयात मी गेलो मला तिथे शुकशुकाट दिसला आणि त्याचवेळी दिल्लीच्या मंत्रालयात गेलो तर प्रचंड काम चाललं होतं आणि तिथले अधिकारी सांगत होते की आम्ही लॉकडाऊनच्या काळात आधीपेक्षा जास्त काम करतोय कारण आम्हाला पंतप्रधानांनी सांगितलं आहे की आपल्याला थांबता येणार नाही देश थांबू शकणार नाही आणि म्हणून आपल्याला हे काम करावं लागेल आणि म्हणून ही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि व्यवस्था उद्ध्वस्त करत असताना नवीन व्यवस्था बसवावी लागते अन्यथा किऑस तयार होतो किऑस तयार नाही होऊ दिला नवीन व्यवस्था त्या ठिकाणी बसवली की जी व्यवस्था एक नवीन त्या ठिकाणी कामाची संस्कृती कार्य संस्कृती ही आज दिल्लीमध्ये सुरू झालेली आपण बघितली आणि ती परकोले व्हायला सुरुवात झाली आणि त्यातनं ब्युरोक्रसी हे जे एक अवजड अशा प्रकारचं उपकरण होतं त्या उपकरणाला धावावं लागेल ही व्यवस्था आणि तुम्ही धावले नाहीत तुम्हाला जर वाटत असेल की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ही एकमेव व्यवस्था आहे तर त्या व्यवस्थेतही मी धक्का तंत्राने बाहेरचे माणसं आणू शकतो आणि लॅटरल एंट्रीने मी तुमच्यापेक्षा उत्तम लोक देखील त्या ठिकाणी आणू शकतोय मोदीजींनी दाखवून दिलं आणि त्यातनं त्या 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 लॅटरल एंट्रीची सिस्टीम सुरू करून या ब्युरोक्रसीला केवळ सनदी अधिकारी चांगलं काम करतात पण जे करत नाहीत अशा सनदी अधिकाऱ्यांना देखील त्यांची जागा दिसू शकते अशा प्रकारचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं खरं तर आपण ज्यावेळेस मोदीजींच्या एकूण कार्याचा आलेख बघतो त्यावेळी साधारणपणे अटलजींचं सरकार एकीकडे आहे की ज्या सरकारमध्ये बावीस पक्ष सोबत घेऊन चालायचे आहेत तरी अटलजींनी प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरचं काम केलं प्रचंड त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती केली आणि एक नवीन दिशा भारताला दिली आणि त्यानंतरचे दहा वर्ष आपण बघितलेले आहेत की ज्या दहा वर्षामध्ये मनमोहन सिंगजींच्या संपूर्ण काळामध्ये ज्या प्रकारे देश रसातळाला गेला मनमोहन सिंगजींसारखा सज्जन व्यक्ती परंतु सरकारवर कुठलाही कंट्रोल नाही जसं त्या काळामध्ये सांगितलं जायचं एक पंतप्रधान नाही आहे प्रत्येक मंत्री आपल्याला पंतप्रधान समजतो आहे पंतप्रधानांना कोणी पंतप्रधान समजत नाही आणि प्रत्येक मंत्री स्वतःला पंतप्रधान समजतो अशा अवस्थेतनं म्हणजे एक पुस्तकाचं मी प्रकाशन केलं होतं एका अतिशय चांगल्या अर्थतज्ज्ञ पत्रकारांनी लिहिलेलं पुस्तक होतं अ डिकेड ऑफ डीके आणि त्यांनी सविस्तर दहा वर्षात भारताची अर्थव्यवस्था भारताची बँकिंग व्यवस्था भारताचं संपूर्ण अर्थतंत्र हे कशा प्रकारे खिळखिळ झालं आणि त्यातनं कसं करप्शन उभं राहिलं याचा अतिशय सुंदर वृत्तांत त्या ठिकाणी मांडलेला होता या संपूर्ण परिस्थितीला बदलण्याचं काम मोदीजींनी केलं आपण अनेक वेळा जी डी पी जी डी पी जी डी पी या संदर्भात बोलतो आणि मग जी डी पी ग्रोथच्या भरोशावर एक आपण ज्यावेळेस आकडे मांडायचो आणि दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये जी डी पी ग्रोथचे आकडे आपण सांगितल्यानंतर एक शायनिंग इंडिया अशा प्रकारचा एक त्या ठिकाणी नारा कॉइन झाला आणि तो लोकांपर्यंत आपण पोचवू शकलो नाही आणि त्यातनं कुठेतरी ही परिस्थिती झाली म्हणजे मला आठवतं की स्वतः तो नारा कॉइन करणारे प्रमोद जी असं म्हणाले होते आम्ही जेव्हा शायनिंग इंडिया म्हणायचो आम्ही जेव्हा जी डी पी सांगायचो त्यावेळेस सामान्य व्यक्ती विचार करायचा की माझं अस्तित्व या ठिकाणी कुठे आहे आणि त्याला ते दिसायचं नाही आणि म्हणून आम्ही ते दाखवण्यात अपयशी झालो एक तो भाग आपण बघितला आणि त्यानंतरचा काळ की ज्या काळामध्ये विचारच झाला नाही देशाचा असा काळ बघितला या दोन्ही काळातलं जे काही अंतर होतं ते अंतर संपवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि म्हणून मोदीजींनी जी डी पी तर हा कॉन्सेप्ट ठेवला पण जो जी डी पी केवळ मुर भर लोकांच्या भरोश्यावर आम्हाला तयार करायचं आहे किंवा त्या जी डी मध्ये वस्तू आणि सेवांची निर्मिती करताना समाजातले काही एलिट यांच्या भरोश्यावर तो जी डी पी वाढणार आहे अशा प्रकारचं जे चित्र होतं ते चित्र बदललं आणि गरीब कल्याणाचा कल एक असा अजेंडा आणला की जी डी मध्ये जी वाढ आहे गरीब कल्याणाच्या अजेंड्यातनं होईल आणि त्यातनं देशाची गरीबी जर आपण दूर करू शकलो जीडीपी वाढत असताना जीडीपी मध्ये जर सामान्य माणसाचं त्यात कॉन्ट्रीब्युशन असलं आणि त्या जीडी पीच्या वाढण्याचे फायदे हे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला मिळाले तर त्या जीडीपी पी वाढण्याचा फायदा आहे अन्यथा देशाची संपत्ती वाढते पण गरीब गरीब जास्त होतोय श्रीमंत श्रीमंत जास्त होतोय ही जी एक अवस्था आहे त्या अवस्थेतनं या देशाला बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून ज्याला मोदीनॉमिक्स म्हटलंय किंवा मोदींचं इकॉनॉमिक्स म्हटलंय त्या इकॉनॉमिक्सनी जीडी पीची चिंता केली पण त्या जीडीपीची चिंता करत असताना त्यातनं संधी कोणाला मिळेल तर गरीबाला त्या 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 जाली, जाली, ती गरीबाला मिळेल हा प्रयत्न केला आणि म्हणून जी डीपीच्या ग्रोथमध्ये मोदीजींनी या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतनं हजारो लाखो घरं बांधले त्या घरातनं इंडस्ट्री चालली त्या इंडस्ट्रीमुळे रोजगार तयार झाला त्या रोजगारातनं आमच्या इथे सेवा आणि वस्तूंची निर्मिती झाली आणि त्यातनं आमच्या जी डीपीची वाढ झाली घरातनं झाली ती शौचालयातनं झाली ती मोदीजींच्या वेगवेगळ्या योजनांमधनं झाली सामान्य गरीबांकरता योजना तयार करून त्या योजनांच्या माध्यमातन जीडीपीची ग्रोथ करून त्यातनं हजारो इंडस्ट्रीला काम देऊन त्या इंडस्ट्रीतन लोकांना रोजगार देऊन त्या रोजगारातून पुन्हा कंझ्युमर इंडस्ट्रीला चालना देऊन एक नव्या प्रकारचं अर्थतंत्र या ठिकाणी तयार केलं आणि सामान्याला वर नेत नेत भारताचा जीडीपी जगामधला सगळ्यात मोठा जीडीपी हा भारताचा होईल किंवा सगळ्यात जास्त ग्रोथ असणारा जीडीपी हा भारताचा होईल आणि अकराव्या स्थानावरनं भारताची अर्थव्यवस्था चौथ्या स्थानावर आणण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि म्हणून ही जी गॅप होती जी डी पीतली आणि सामान्य माणसातली ती गॅप संपवण्याचं काम आणि सामान्यांच्या विकासातनच आपल्याला राजकारण पुढे करता येईल हे दाखवून देण्याचं काम मोदीजींनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून मला असं वाटतं की मोदीजींनी देशामध्ये एक मंत्र दिला राष्ट्रवाद आणि विकास ही तर आमचं आमच्या रक्तात आहे तो आमचा नारा आहेच पण या विकासामध्ये कोणाचा विकास तर या विकासामध्ये गरीबाचा विकास आणि म्हणूनच मोदीजी आज देशातल्या गरीबाला आपले मसिहा वाटतात मोदीजींच्या विजयामध्ये आज सर्वाधिक वाटा जर कोणाचा असेल तो सगळ्यांचाच आहे पण या देशातल्या गरीबाचा वाटा त्याच्यामध्ये आहे कारण त्या गरीबाला हे लक्षात आलं की हा बोलणारा व्यक्ती नाही आहे हा करणारा व्यक्ती आहे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो आणि दहा लाख घरं बांधायची असं ज्यावेळेस सांगितलं आणि पूर्व इतिहास मी बघितला तर माझ्या लक्षात आलं की पंधरा वीस वर्षामध्ये देखील आपण दहा लाख घरं या ठिकाणी बांधत नाहीत आणि मोदीजी सांगतात पाच वर्षात दहा लाख घरं बांधायची आहेत ही कशी होतील पण चौथ्या वर्षी दहा लाख घरं आपण त्या ठिकाणी बांधू शकलो पाच वर्ष देखील त्याला लागली नाहीत हे मोदीजींनी करून दाखवलं आणि दहा लाख घरांचा अर्थ किती परिवारांचं स्वप्न आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो किती परिवारांना खऱ्या अर्थानं गरिबी रेखेषेच्या बाहेर आपण काढू शकलो याचा हिशोब आपण या ठिकाणी लावू शकतो आणि म्हणून एकीकडे संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना देत असताना ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी काय आहे ही देखील मोदीजींनी समजून घेतली आणि मग सातत्याने आपल्या देशात इंडस्ट्री यायची असेल आणि जगाच्या पाठीवर जे काही औद्योगिक क्रांती होते ती क्रांती जर भारताला मिळायची असेल तर भारतात ते वातावरण तयार करावं लागेल आणि ते वातावरण तयार केल्याशिवाय ती येऊ शकणार नाही ईज ऑफ डुईंग बिझनेस हा एक मंत्र त्यांनी दिला आणि उद्योग स्थापनेची सुलभता आणल्यामुळे मागच्या काळामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये प्रचंड मोठी परकीय गुंतवणूक देशात आली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल कोरोनाच्या काळात म्हणजे एखाद्या नेतृत्वावर विश्वास काय असतो आता कोरोनाची सुरुवात झाली लॉकडाऊन सारखी सुरुवात झाली अशा काळामध्ये कोण इन्व्हेस्ट करणार आहे काय पुढे होणाला कोणाला माहिती आहे कशाकरता आपण भारतात जाऊ कशाकरता तिथे इन्व्हेस्ट करू भारत आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचं काय होणार आहे असा प्रश्न अनेकांना पडत होता पण त्याचवेळी मोदी जी आहेत आणि त्यांच्या या लॉकडाऊनच्या काळात ज्या काही त्यांनी योजना तयार केल्या त्या बघितल्यानंतर रेकॉर्ड एफ डी आय लॉकडाऊनच्या काळात देखील भारतामध्ये आला आणि परकीय गुंतवणूकदारांनी मोदीजींवर विश्वास ठेवून या काळातही कोट्यावधी नवे अब्जावधी डॉलर हे भारतामध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला हे एखाद्या नेतृत्वाचं कसब हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा निर्णय मोदीजींनी घेतला एकीकडे शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा शेतकऱ्याला असं वाटलं या व्यवस्थेचा आम्ही घटक आहोत त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे दरवर्षी जायला लागले आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात इरिगेशनच्या व्यवस्था असेल पाण्याचं नियोजन असेल आणि विशेषतः आमच्या शेतकऱ्याला हमी भाव असेल स्वामीनाथन आयोग हा दोन हजार चार साली स्थापन झाला त्याचा जो काही स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट आहे दोन हजार आठ साली आला आठ सालापासनं चौदा सालापर्यंत त्या रिपोर्टवर कुठलंही काम झालं नाही सगळे म्हणायचे स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट स्वामीनाथन कोणी त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही त्याच्यावर अंमलबजावणी करणारा पहिला नेता मोदीजी होते मोदीजींनी ती करून दाखवली आणि मला आठवतं ज्यावेळेस मोदीजींनी स्वामीनाथन रिपोर्ट प्रमाणे शेतकऱ्याला दीडपट देण्याचा निर्णय घेतला आणि त्या संदर्भातले निर्णय घोषित केले पुन्हा एकदा आमच्या देशातले काही करंटे उभे राहिले आणि ते म्हणाले हे तर असंच केलं नाही हे तर तसंच केलं नाही शेवटी स्वामीनाथन यांनी स्वतः टाइम्स ऑफ इंडियात एक लेख लिहिला आणि लेख लिहून स्वामीनाथांनी सांगितलं की माझा रिपोर्ट आठ वर्ष मागच्या सरकारकडे होता आता हे जे सगळे बोलतायत हे सगळे त्यावेळेस राज्यकर्ते होते यांनी माझ्या रिपोर्टकडे ढुंकूनही पाहिलं नाही माझ्या रिपोर्टवर खरी कारवाई जर कोणी केली असेल तर ती नरेंद्र मोदीजींनी केली आणि आता ही जी सुरुवात झालेली आहे मला विश्वास आहे की माझ्या रिपोर्टवरची सगळी कारवाई हेच सरकार करेल आणि ते मोदीजींनी त्या ठिकाणी धाडसानी करून दाखवलं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्या पाच वर्षातली केंद्र सरकारने राज्यांच्या माध्यमातून केलेली जी खरेदी आहे अभूतपूर्व आहे अभूतपूर्व यापूर्वी शेतकऱ्यांकडनं खरेदी करण्याची घोषणा व्हायची खरेदी होत नव्हती अभूतपूर्व अशा प्रकारची खरेदी आणि काल लोकसभेमध्ये जो कायदा पास झालेला आहे काही लोक त्याच्यातही ते संभ्रम तयार करतायत कोणी म्हणताय शेतकरी विरोधी आहे पण हा केवळ आणि केवळ शेतकऱ्यांकरता तयार केलेला कायदा आहे काही मोठ्या कंपन्यांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारची व्यवस्था कायम केली होती की शेतकऱ्यांना फ्री मार्केट मिळू नये शेतकऱ्यांना फ्री बाजार मिळू नये आपण या महाराष्ट्रात पहिल्यांदा निर्णय केला आणि आपण सांगितलं बाजार समितीतच केवळ तुम्ही भाजीपाला विकायची आवश्यकता नाही आहे तुम्ही बाहेर विकू शकता आणि त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळणं सुरू झालं मोदीजींनी निर्णय केला शेतकऱ्यावर तुम्ही बंधन टाकू शकत नाही तू इथेच विकलं पाहिजे एवढ्याच किमतीला विकलं पाहिजे त्याला जिथे किंमत मिळेल तिथे तो विकू शक आणि हे सगळं नियमन दूर करण्याचं काम हे मोदीजींनी काल हे। त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये बाजार जो केवळ दलालांच्या हातात होता जो काही कंपन्यांच्या हातात होता आता तो बाजार शेतकऱ्यांच्या हातामध्ये जाणार आहे आणि शेतकऱ्याच्या हातात बाजार गेल्यानंतर त्या शेत शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा भाव त्याच्या घामाचा दाम हा मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून क्रांतिकारी निर्णय घेणारे मोदीजी खरं म्हणजे इतका इतक्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत की या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख मी जर करत राहिलो मला ऑलरेडी दिलेला वेळ हा संपलेला आहे खरं म्हणजे भाऊंनी त्यांना दिलेला वेळ जेवढा होता त्यापेक्षा एकही मिनिट जास्त घेतला नाही ते, ते अजून पंधरा वीस मिनटं अर्धा तास बोलले असते तर आम्हाला आनंद झाला असता परंतु मला असं वाटतं की एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे मोदीजींनी राष्ट्रवादाला खऱ्या अर्थानं एक जोड दिली ती कर्तृत्वाची तीनशे सत्तर कलम असेल त्यानंतर घेतलेले धाडसी निर्णय असतील त्याही पेक्षा महत्वाचं काय आहे तर आज भारतातला नागरिक हा शांतपणे झोपू शकतो कारण त्याला माहिती आहे देशाचं नेतृत्व कणखर आहे खंबीर आहे आज आमच्या सीमेवरची परिस्थिती ही चिंताजनक आहे काल परवा आपण स्टेटमेंट आपल्या संरक्षण मंत्री यांचं त्या ठिकाणी राजनाथ सिंगजींचं ऐकलं परंतु भारत आज जुना भारत राहिलेला नाही हा मजबूत भारत झालाय आपण बघितलंय की ज्यावेळी उरीमध्ये आमच्या सैनिकांवर हल्ला झाला भारताने सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला पुलवामामध्ये ज्यावेळेस घटना झाली एअर स्ट्राईक भारताने करून दाखवला पण त्याही पेक्षा महत्वाचं काय होतं देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारताने आपल्या सीमेबाहेर जाऊन डोकलामच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये चीनला रोखण्याचं काम केलं कारण भारताला माहिती होत की जर त्या ठिकाणी चीन आपलं काम करू शकली त्या ठिकाणी त्यांनी जर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं त्यांना वरची पोझिशन मिळेल आम्ही खालच्या पोझिशनला राहू आणि मग त्यानंतर चीन आम्ही चीनला रोखू शकणार नाही आणि चीननी ज्या प्रकारचं प्रेशर म्यानमारवर तयार केलं होतं आणि वेगवेगळ्या वेग प्रकारे तिथे सगळीकडे ते प्रेशर तयार करून ज्या स्ट्रॅटेजिक पोझिशन घेत होते भारताने जुन्या भारत असतात भारताने विचार काय केला असता आमच्या देशात थोडी होत आहे आम्ही कशाला रोखायचं म्हणजे माहिती असताना देखील त्याच्याकडे कानाडोळा केला असता पण ते केलं नाही भारतीय सैन्याने बाहेर जाऊन त्या ठिकाणी चीनला रोखलं शेवटी चीनला तिथन परत जावं लागलं ते काम थांबवावं लागलं आणि त्या दिवशी लोकांच्या लक्षात आलं हा नवीन भारत आहे हा जुना भारत नाही आहे हा आपली भूमी कोणी घेऊन घेतली तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडे पाहायचं नाही असा हा भारत नाही आहे आता हा आपल्या देशाच्या बाहेर पाऊल ठेवून देखील त्या ठिकाणी थांबवू शकतो असा भारत आहे आणि काल परवा आपण या ठिकाणी गलवान घाटीमध्ये देखील बघितलं ज्या वेळेस आमच्या वीस लोकांना शहीद करण्यात आलं चीन लपवत आहे अमेरिकेच्याही वृत्तपत्रांनी छापलं आणि चीनच्याही वृत्तपत्रांनी छापलं होय आमचे वीस सैनिक शहीद झाले पण त्याचवेळी आमच्या सैनिकांनी देखील त्यांच्याकडे जाऊन आत घुसून चीनी सैनिकांना त्या ठिकाणी मारलं आणि जर अमेरिकेचं वृत्तपत्र आपण बघितलं ते म्हणतात ऐंशी मेले जर आपण दुसरं चीनचं वृत्तपत्र बघितलं ते म्हणतात पंचावन्न मेले पण मला देखील त्यातली जी काही माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर मी आपल्याला सांगतो शंभरपेक्षा जास्त चीनी सैनिक हे आमच्या वीर सैनिकांनी त्या ठिकाणी मारले अमेरिक चीन त्याच्यात इतकं त्यांची परिस्थिती लाजीरवाणी झाली की चीननी त्यांच्या सैनिकांच्या बॉडी रिलीज केल्या नाहीत कारण त्यांना ही भीती होती की बॉडी जर रिलीज केली तर आपले किती मारले गेले हे समजतील भारताने तर आपल्या शहीन सैनिकांना ससन्मान त्यांच्या गावामध्ये त्यांच्या घरामध्ये नेऊन त्या ठिकाणी संपूर्ण शासकीय इतमामामध्ये फौजी इतमामामध्ये त्यांना सलाम करत त्यांचं त्या ते ठिकाणी अंतिम संस्कार केले पण चीन अंतिम संस्कार देखील करू शकला नाही आणि आज त्या गलवान घाटीमध्ये ज्या प्रकारे फिंगर फोर पर्यंत जाऊन आमच्या सैनिकांनी उंच जी जागा आहे ती जागा त्या ठिकाणी पटकावली त्यामुळे आता चीनच्या लक्षात आलं की आता भारतीय सैनिकांनी असे पोस्ट हातामध्ये घेतलेले आहेत की आपण यांच्याशी लढू शकत नाही आणि आता डिसएंगेजमेंटच्या गोष्टी चीनने सुरू केल्या चीनला हे नवीन आहे चीनला तो भारत माहिती आहे की ज्या भारतामध्ये घुसून त्यांची जागा घेऊन टाकली तर त्यावेळेचे आमचे परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद असं म्हणाले होते की हो ठीक आहे त्यांनी जागा घेतली आहे पण हा लोकल कमांडरचा विषय ते लोकल कमांडर एकमेकाशी बोलून त्या ठिकाणी तो निर्णय करतील ती जागा शेवटपर्यंत चीनच्या घशात गेली आम्हाला ती परतच मिळाली नाही लोकल कमांडर नाही आणि कुठलाही त्या ठिकाणी सपोर्ट नाही अशी अवस्था होती आणि आता मात्र चीनला एक इंच जागा देखील या ठिकाणी आपण घेऊ दिली नाही आणि आमच्या शूर सैनिकांचं त्या ठिकाणी जे काही आत्मबल आहे ते वाढवण्याकरता तेवढ्या हाईटवर तेवढ्या उंचीवर देशाचे पंतप्रधान गेले आणि त्यांनी त्या ते सैनिकांना सांगितलं तुमच्यामुळे या भारताची सुरक्षितता या ठिकाणी आहे आणि तिथनं दोनशे किलोमीटरवर असलेल्या चीनला ठणकावून सांगितलं की आमच्याशी आगळीक करू नका ही जी शक्ती आहे ही जी ताकद आहे हा जो नव भारत आहे याची जी निर्मिती आहे ती मोदीजींच्या नेतृत्वात चाललेली आहे म्हणून हे कणखर नेतृत्व आहे हे केवळ बोलणारं नेतृत्व नाही आहे हे करून दाखवणारं नेतृत्व आहे ज्या नेतृत्वाने या कोरोनाच्या काळात संकटाला संधीत रूपांतरित करण्याकरता आत्मनिर्भर भारतच्या पॅकेजची निर्मिती केली आणि मी विश्वासानं सांगतो हे जे काही डी पीच्या गोष्टी चाललेल्या आहेत मग मायनस ग्रोथ आहे का निगेटिव्ह ग्रोथ आहे या ठिकाणी कोरोना संपू द्या या भारताला कोणीच थांबवू शकणार नाही एवढी या भारताची तयारी या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात मोदीजींनी केली आहे आणि म्हणून खर तर एक इतकं आगळं वेगळं अशा प्रकारचे व्यक्तिमत्व भाऊ म्हणाले खरंय मोदीजी म्हणजे या भारताला मिळालेली एक शुभेच्छा आहे मोदीजी म्हणजे या भारताला मिळालेला एक आशीर्वाद आहे आणि मला असं वाटतं की अशा या आपल्या कणखर पंतप्रधानांच्या पाठीशी संपूर्ण देश या ठिकाणी उभा आहे आणि येत्या काळामध्ये तो उभा राहील हा विश्वास मी व्यक्त करतो कालच त्यांचा जन्मदिवस झाला त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशाने त्यांचं अभिष्ट चिंतन केलं आहे आपण ईश्वराला एकच प्रार्थना करू गरीब कल्याणाचा जो अजेंडा मोदीजींनी हातात घेतलाय या देशाला गरिबीपासून भूकमरीपासनं बिमारीपासनं संपूर्ण त्या ठिकाणी दूर करण्याचं काम हे जे मोदीजींनी हातामध्ये घेतलंय ते काम पूर्ण करण्याकरता ईश्वराने त्यांना ताकद द्यावी शक्ती द्यावी एवढीच विनंती ईश्वराच्या चरणी करतो आणि माझं बोलणं या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद देवेंद्रजी माननीय भाऊ तोरसेकर देवेंद्र फडणवीसजी आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील तसेच व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि ही व्हर्च्युअल सभा आयोजित करण्याबद्दल जयकुमार रावळजी मकर देशपांडे या सगळ्यांचेच मी आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो वंदे मातरम होईल आणि आपल्या या सभेचा कार्यक्रमाचा समारोप